त्यांच्या ऑडिटरला त्यांनी बेल नाकारताना हसन मुश्रीफ यांच्यावर पीएलएमए कोर्टाने अत्यंत गंभीर स्वरूपाचे निरीक्षण नोंदवले आहे. खरं तर या साखर कारखान्याच्या परिसरातील शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचं कोर्टाचं आता निरीक्षणातून स्पष्ट झालेलं आहे. आता या मंत्रिमंडळातून हसन मुश्रीफ यांना एक मिनिटसुद्धा त्या पदावर सरकारला थोडीतरी इमानदारीची चाळ असेल, थोडीतरी प्रामाणिकपणाची आणि शेतकऱ्यांसंदर्भात कणव असेल तर शेतकऱ्याला फसवणाऱ्या हसन मुश्रीफ यांची तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी आम्ही करतो आहोत. तुम्हाला या पलीकडेही जाऊन पुढच्या 10-12 दिवसामध्ये या मंत्रिमंडळातील 9 भ्रष्टाचारी मंत्र्यांना काढावंच लागेल, तो फार दिवस दूर नाही, ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. तरी त्यांना शुद्ध करून गोमूत्र शिंपडून आणि वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ करून घेण्याचा जो प्रयत्न झाला, पर ये दाग जरा जिद्दी है वो निकलता ही नहीं, अशी परिस्थिती या 9 मंत्र्यांची झालेली आहे. या 9 मंत्र्यांची नावं तुम्ही विचाराल तर ते मी आत्ता सांगू शकत नाही, परंतु मंत्रिमंडळाच्या फेररचनेनंतर हे 9 मंत्री या मंत्रिमंडळात नसतील हा तुम्हाला मी खात्रीपूर्वक सांगू इच्छितो. हे सर्व मंत्रालय मंत्रिमंडळ किंवा हे नवीन झालेलं 3 घोटाळेबाजांचं जे सरकार आहे हे पूर्णतः घोटाळेबाज आहे, हे पूर्णतः लुटमार करणारे आहे.